दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष रामसिंग भाऊ बावरी यांचा वाढदिवस महाराष्ट्र दिनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला। सर्वप्रथम श्री टेमलाई माता मंदिरात देवीची आरती करून आणि महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिष्ट चिंतन सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। द्वारका येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात रामसिंग भाऊ बावरी यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व स्तरातील मान्यवरांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। त्यांनी भाऊंवर शुभेच्छांचा वर्षाव केला। श्रीराम शक्तीपीठाचे 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद उपस्थित होते। त्यांनी आपल्या भाषणातून रामसिंग भाऊंना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या। आज खूप आनंद होतोय आपल्या सनातन हिंदू धर्माची प्रगतो म्हणजे रामसिंग भाऊ दादांचा वाढदिवस आहे। खरंच भगवान परमात्मा असे वीर पुरुष जन्माला घालतो आणि ज्यावेळेस धर्माला कलाडी येते धर्माचा विसर पडतो सत्यावरती पडदा टाकला जातो आणि अधर्माचा उदोउदो होतो त्यावेळेस असे समाजसेवा करण्यासाठी दादांसारखे महापुरुष येतात आणि समाज कार्य करतात। भगवान परमात्माने गीतेमध्ये सांगितलेलं आहे यदा यदा ही धर्मसे ग्लानी भवति भारत अभी ताणम धर्मसे तदात्मानं सुजाम्यहम् परिग्रणाय सारुकां विनाशाय सुदृष्टम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। आज दादांचं अभिष्ट चिंतन सोहळा आपण किती आनंदाने साजरा करत आहात। खरंच मी तर हनुमंतरायाकडे विनंती करेल की दादांना उदंड आयुष्य दे आरोग्य चांगलं दे आणि आज दादा साधू संतांकडे हनुमंतरायाकडे मागतील ते त्यांना प्राप्त होईल। आपण या प्रसंगी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल तिरंगा वृत्तपत्राचे संपादक सुरेश निकुंभ भाजपाचे राजेंद्र जडे समता परिषदेचे बाळासाहेब कर्डक हिंदू एकताचे सुदर्शन शितोळे राजपूत समाजाचे मिलिंद राजपूत जगतसिंह जाधव यांनी शुभेच्छा देत जुन्या आठवणींना उजाळा दिला। मी सतीश शुक्ल यांच्या विचाराशी बांधील आहे। माझी भाजपाकडून किंवा जे कोणी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतात त्यांच्याबद्दल माझी पत्रकारितेत नेहमीच खंत राहिली आहे। रामसिंग भाऊ पाहू सारख्या माणसाचा विचार पालिकेमध्ये कधी स्वीकृत नगरसेवकासाठी केला गेलेला नाही। पण भविष्यात तरी भाजपासून किंवा अजून जे जे पक्ष असतील त्यांनी भेटून स्वीकृत नगरसेवकासाठी विचार करावा। या पुलिस कडे नगर सेवक झाले आहेत।
विशिष्ट चिंतन सोहळ्यास सर्वपक्षीय माजी नगरसेवक चंद्रकांत थोरात, मिलिंद भालेराव, सुरेश दलड, समीर शेटे, कविता कर्डक, महेश हिरे, राकेश पाटील, भाजपा शहर अध्यक्ष गिरीश पालवे, भरत सिंग राजपूत, राजेंद्र जडे, बबलू सिंग परदेशी, नाना शिलेदार, अजय जयसिंग पवार, प्रकाश कनोजे, दिलीप सिंग बेनीवाल, भगवान सिंग सोलंकी, सुनील सिंग परदेशी, पप्पू टिळे, सुनील निरगुडे, जयप्रकाश गिरासे, आशिष नहार, मामा राजवाडे, जगदीश पाटील, जितेंद्र भावे, सचिन जाधव, श्याम पवार, दिगंबर धुमाळ, विशाल पवार, दीपक डोके, गज्जू घोडके, प्रमोद नाथेकर, पिंटू गाधले, दांतोपंत काश्मीरी, राहुल वारुळे, विजय तसंबड, अल्ताफ खान, शरद काळे, कैलास देशमुख, सुरेश पवार, बादल खिची, सोमनाथ भोंड, पिंटू शिकलकर, विक्की राठोड, अमित कबाडे, बाळासाहेब भोई, अमोल बर्वे, मंदार बर्वे, दानिश खान, अजिम सय्यद, हिरामण वाईकर, खुशाल वाडेकर, किरण गायकवाड यांच्यासह धार्मिक, राजकीय, सामाजिक पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मित्रपरिवार, समाज बांधव, हितचिंतक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार करण सिंग बावरी, प्रसाद बावरी, किरण सिंग पवार, अतुल रणशिंगे, विजय पवार, महादू बेंडकुळे, अनिल जाधव, किरण जाधव, प्रताप सिंग पवार, मुन्ना गोतरणे, बाळासाहेब थोरात, सचिन पवार, विकास काळे, प्रतीक कसबे, भारत सद्भैया आदींनी परिश्रम घेतले. सचिन आव्हाड, दक्ष न्यूज, नाशिक.